कक्षा शाम पर तालुका पारोरा जिला जळगाव। आज आपण इयत्ता तिसरी विषय गणित या गणित विषयाचा आपण खास चर्चेची बेरीज हा घटक शिकणार आहोत। इथपर्यंत आपण शिकलो की दशक कशाला म्हणतात, पण आता याच्या पुढे आपण शिकणार आहोत की हातचा कशाला म्हणतात। हातचा शिकत असताना मागे आपण 26 हे एक हा एक फक्त एक अंक बघितला 26, आणि त्या 26 मध्ये मी तुम्हाला काही छोटीशी बेरीज करून दाखवली, आणि त्या बेरीज मध्ये मी तुम्हाला शिकवलं की ही बेरीज कशी करायची। परंतु आता पुढे आपण बघणार आहोत, आपल्याकडे आहे 6 आणि त्याच्या खाली आहे 5। आता 6 आणि 5 ची बेरीज करताना तुम्हाला घ्यायचे आहे 1 2 3 4 5 6, 6 ह्या आईस्क्रीमच्या काड्या घ्यायच्या आहेत, आणि नंतर तुम्हाला 1 2 3 4 5 5 आईस्क्रीमच्या काड्या घ्यायच्या आहेत। पहिले तुम्हाला 6 आईस्क्रीमच्या काड्या घ्यायच्या आहेत, नंतर तुम्हाला 5 आईस्क्रीमच्या काड्या घ्यायच्या आहेत, आणि या सगळ्या काड्या एकत्र करून तुम्हाला ही बेरीज करायची आहे। तर आपण इथे मोजून घेऊ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, इथे किती बेरीज झाली 11। आता 11 ही या संख्येमध्ये दोघं ठिकाणी एककाच्या घरामध्ये मिळतो आहे आपल्याला 1, आणि दशकाच्या घरात आपल्याला मिळतो आहे 1। एक आणि एक संख्या सारखी आहे, पण आता ह्या एकाची किंमत काय आहे, एकच आहे, आणि ह्या एकाची किंमत किती आहे 10 आहे। का? तर तो दशकाच्या घरात आहे। कोणतीही संख्या जेव्हा आपण दशकाच्या घरात लिहितो तेव्हा त्याची स्थानिक किंमत ही 10 पटीमध्ये वाढत जाते, ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे। तर हा जो एक आहे हा ह्या एकाची किंमत आहे की का नाही, का कारण तो कशात आहे, तो दशकाच्या घरात आहे, आणि दशकाच्या घरात असल्यामुळे ह्या एकाची स्थानिक किंमत किती आहे 10। मग आता हा जो एक आहे हा एक आहे दशक, आणि हा एक आहे एकक, अशा पद्धतीने 6 आणि 5 11 हे उत्तर आपण काढलेलं आहे। अजून आपण अजून उदाहरण बघू आपण 15 अधिक 5। आता 15 अधिक 5 ही बेरीज करताना हे आहे एककाचं घर, आणि हे आहे दशकाचं घर। एककाच्या घरात काय काय येत आहे, एककाच्या घरात येतोय 5, आणि या घरात येतोय 5। 5 आणि 5 यांची बेरीज आपल्याला करायची आहे, आणि याच्यासाठी आपण आपल्याजवळ असलेलं साहित्य वापरायचं आहे। तुमच्याजवळ आहे आईस्क्रीमच्या काड्या, तुमच्याजवळ आहे मणी, तुमच्याजवळ आहे खडे, तुमच्याजवळ आहे दशकमाळ। आपल्या शाळेमध्ये जी गणित पेटी असते त्याच्यामध्ये दशकमाळ आहे, आणि त्या दशकमाळावरती बेरीज मी तुम्हाला शिकवली आहे। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मणी असतात, आणि त्या मणींवरून आपण ते उदाहरण सोडवतो। तर 5 आणि 5 आता काय करायचं, आपण आपल्याकडे असलेल्या 5 आईस्क्रीमच्या काड्या घ्यायच्या, आणि नंतर अजून परत 5 आईस्क्रीमच्या काड्या घ्यायच्या। 5 आणि 5 किती होणार आहे या ठिकाणी 10। तर आपण इथे पूर्ण 10 लिहिणार आहे का, नाही, इथे आपण लिहिणार आहे 0, आणि इथे वरती आपण देणार आहे हातचा। काय देणार आहे हातचा, हातचा म्हणजे काय की 5 आणि 5 आपण काय, आपला महत्त्वाचा नियम काय आहे की एककाच्या घरात आपण फक्त 9 पर्यंत संख्या लिहितो, हा आपला महत्त्वाचा नियम पहिले शिकवलं तुम्हाला। एककाच्या घरात आपण फक्त 9 पर्यंत संख्या लिहितो, आणि 9 नंतर जी 10 संख्या आली ती 10 तुम्ही एकाच घरात लिहिणार का, उत्तर तुम्ही एकाच घरात, एककाच्या घरात तुम्ही 10 लिहू शकता का, नाही, म्हणून या ठिकाणी तुम्ही लिहिणार 0, आणि वरती देणार तुम्ही हातचा। याला काय म्हणणार आपण हातचा। आता हा जो हातचा असतो हा हातचा आणि परत खाली जो एक आहे यांची आपल्याला बेरीज करायची आहे, 1 आणि 1 होणार आहे 20। या ठिकाणी आपण उत्तर काय काढलं 20। हे तुम्ही तुमच्याकडे ज्या काड्या आहेत त्या काड्यांचा वापर करून डायरेक्ट तुम्ही करू शकता। जो 10 दशकाचा कठ्ठा आहे तुमच्याकडे, काड्यांचा कठ्ठा आहे दशक 10, या 10 काड्या तुम्ही एकत्र केल्या सुद्धा या 10 काड्या आहेत, या 10 तुम्ही एकत्र करून टाकल्या, आणि परत तुम्ही 5 काड्या घेऊन टाकल्या, या ठिकाणी हे 5 आहे सुटते, या ठिकाणी तुमच्या काड्याची बेरीज येणार आहे 15। तुम्ही असं करा, प्रॅक्टिकली तुम्ही काड्या घेऊन प्रॅक्टिकली करा, आणि नाहीतर मग तुम्हाला इरेशनची पद्धत मी शिकवली आहे, नंतर आपल्या बोटांची पद्धत आहे 1 2 3 4 5, नंतर हे 5 घ्यायचे, हे 10 बोटं झाल्यानंतर परत अजून 5 मोजायचे, ही पण एक पद्धत आहे ज्याच्यात तुम्हाला साहित्य लागत नाही परंतु तुम्हाला बेरीज करता येते। बेरीज तुम्हाला कसा येते, परंतु हा जो हातचा आहे हा हातचा कशाला म्हणतात की एककाच्या घरात जेव्हा आपण 9 पर्यंत संख्या लिहितो आहे आणि आपली बेरीज ही 9 च्या पुढे जाते आहे त्यावेळी आपण काय करतो, हातचा घेतो, आणि हा जो हातचा आहे तो आपल्याला या ठिकाणी वरती घ्यायचा आहे।
अशा पद्धतीने आज आपण शिकलो हज्जाची बेरीज. याचे काही सरावाचे उदाहरण तुम्हाला नंतर सांगणार आहे. इथपर्यंत आपण शिकलो हज्जाची बेरीज.